शिकतोय त्या निरनिराळ्या परीक्षांविषयी ज्या आपल्याला जीवनात पुढे पुढे जाण्यासाठी वेळोवेळी द्याव्या लागतात आपल्याला बढती आवडते वाढ हवी असते आर्थिक वाढ हवी असते व्यावसायिक वाढ हवी असते सेवा कार्यात वाढ हवी असते उन्नती आणि प्रगतीची अपेक्षा बाळगणं यात काही वावगं नाही पण बघा प्रतिफळाची प्रतिफळाची अपेक्षा न, न बाळगता काम करत राहणं अवघड आहे पण आपल्याला याची जाणीव असायला हवी जेव्हा आपण प्रभूकडे उन्नती मागतो म्हणजे जेव्हा तुमची अपेक्षा असते की देवाने तुमचा उपयोग करावा एका मोठ्या प्रमाणात तेव्हा तुम्ही हे समजून घ्यावं की तुमची तुमची परीक्षा आणि पारख ही होणारच आहे आणि देव कधीच आपल्याला वाईटाच्या मोहात पाडत नाही पण बऱ्याचदा बऱ्याचदा तो तशी परवानगी परवानगी देतो आणि आपल्या जीवनात दडलेल्या <laughs> सकारात्मकतेला बाहेर काढून आपल्याला पारखण्यासाठी तो तशी परिस्थिती निर्माण करतो आणि बघा याकोब एक असं म्हणत सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये धीर धरा कारण तुमच्या विश्वासाची परीक्षा सहनशीलता सहनशीलता निर्माण करते आणि मी म्हंटल तसं सहनशीलतेआधी आधी माझ्यातल्या बऱ्याच गोष्टी यामुळे प्रगट झाल्या आणि बघा आपल्यात बऱ्याच गोष्टी असतात ज्याची जाणीव नसते म्हणून स्वतःच्या इच्छेने वागून झाल्यानंतर आपण देवाच्या इच्छेने वागायला तयार होत असतो मी वेगवेगळ्या परीक्षांविषयी बोलते ज्याचा तुम्हाला लाभ झाला असेल मागील वेळी आपण पार जाण्याविषयी शिकलो बघा घाबरून पळ काढण्यापेक्षा आपण आपल्या जीवनातल्या महाकायांचा सामना करायला हवा आपण शिकलो की कशा प्रकारे दावीद युद्धभूमीकडे पळाला युद्धभूमीपासून नव्हे आणि ही एक लक्षणीय बाब आहे आज मला तुमच्याशी बोलायचं आहे क्षमाशीलतेच्या परीक्षेविषयी तुम्ही अशा काही प्रसंगांमधून जाल आणि तेही अगदी अगदी वारंवार जेव्हा लोक तुम्हाला दुखावतील किंवा असं काही करतील जे तुम्हाला आवडणार नाही किंवा ते तुम्हाला समजून घेणार नाही ते निराश करतील बऱ्याचदा लोकांना विश्वासघातही सोसावा लागतोच आणि मी याला यहुदाची यहूदाची चुंबन चाचणी असं म्हणेन यहुदाने येशूला धरून दिलं तरीही येशूने त्याला माफ केलं मी क्षमाशीलतेविषयी बोलते तेव्हा हा संदेश तुम्ही अनेकदा ऐकला असेल आणि हा संदेश तो आहे जो आपण वारंवार 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 ऐकत असतो कारण ही आपल्यासाठी आव्हानात्मक अशी गोष्ट आहे आपल्याला दुखावणाऱ्यांची क्षमा करणं आपल्याला पटत नाही आपल्या मनात नेहमी हाच विचार येतो पण मी, मी या लोकांना असंच कसं सोडून देऊ बघा तुम्ही त्यांच्या शिक्षेची काळजी करण्याची गरज नाही तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला हवी आणि मी नेहमी सांगते की जर कोणी तुम्हाला दुखावलं असेल जीवनातली पुढची दहा वर्ष त्या गोष्टीचं स्मरण करून स्वतःला दुखावण्यात ते खर्च करू नका कारण तुम्ही क्षमा करता तेव्हा तुम्ही स्वतःवरच दया करता आणि त्यांच्यावर तुम्ही उपकार करत नाही तुम्ही स्वतःवर दया करत असता फार वर्षांपूर्वी मी एका मंगळवारी चर्चमध्ये शास्त्राभ्यासाच्या वर्गासाठी गेले होते आणि अगदी इथे बसले तशी बसले होते चर्चमधल्या पहिल्या रांगेतल्या दुसऱ्या खुर्चीत आणि पाळ असं म्हणाले की ते अक्षमाशीलतेविषयी शिकवणार आहेत आणि मला असं वाटलं पण मला त्याविषयी समस्या नाहीये आणि त्याचवेळी माझं मन म्हणाल की आहे नक्की मी म्हंटल बघ मला ठाऊक माझा कुणावर राग आहे पण त्या सभेमध्ये पायक शिकवत होते तेव्हा देवाने मला निरनिराळ्या गोष्टी दाखवल्या त्यापैकी एक गोष्ट जी मला समजली ती माझ्या थोरल्या मुलामध्ये आणि माझ्यात फार बेबनाव बेबनाव होता आणि हा 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 बेबनाव इतक्या काळापासून माझ्या जीवनात होता की तो दूर करण्याऐवजी मी त्याला माझ्या जीवनाचा एक भागच समजले होते आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे पुष्कळदा आपल्याला या गोष्टीची इतकी सवय असते की त्या आपल्या जीवनात आहेत आणि त्यांचा निकाल लावणं हे खूप महत्वाचं आहे याची आपल्याला जाणीव नसते आणि म्हणूनच मी तुम्हाला फक्त क्षमाशीलतेचं महत्व शिकवणार नाही तर मी तुम्हाला शिकवणारे सहा मार्ग तुमच्या हृदयामधले अक्षमाशीलता नीट ओळखण्याचे आपण पुष्कळ गोष्टी करत असतो आणि एखाद्या विषयी मनात अक्षमाशीलता असेल तर आपल्याला कदाचित कळणारही नाही की आपल्या मनात अक्षमाशीलता आहे पण जर तुम्ही स्वतःला या गोष्टी करताना पाहिलं ज्या मी तुम्हाला आज सांगणार आहे तर तुमच्या हृदयात काहीतरी बिघाड असल्याचं ते चिन्ह आहे हे पित्या मी तुझे आभार मानते आजच्या वचनाबद्दल जे आज लोकांना इथे मिळणार आहे ज्यांनी क्षमाशीलतेविषयी यापूर्वी अनेक 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 वेळा ऐकलंय त्यांना तू त्यांच्या हृदयातल्या नको असलेल्या गुप्त गोष्टी दाखव आणि तुझ्याकडे येऊन आपलं हृदय शुद्ध करायला त्यांना मदत कर आणि बघा असेही काही नातेसंबंध असतात जे निभावताना आपण हे दाखवतो की त्या व्यक्तीसोबतचं आपलं नातं अगदी छान आहे पण खरं तर ते तुमच्यासाठी डोकेदुखी असतात आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे लोक असतातच आणि ते एखाद्या सँडपेपर सारखे असतात ज्यांच्यामुळे आपण प्रीती करायला शिकू शकतो आणि मी मी विचार करत होते की मला खरोखर याविषयी संदेश द्यायचा नाहीये जर माझ्या हृदयात कोणाविषयी काही असेल तर आणि आधी ते नीट व्हायला हवं आणि मी म्हटलं प्रभू मला नाही वाटत माझ्या मनात कुणाबद्दल आहे पण तरी तरी असं कुणी आहे का आणि बघा माझ्या मनात तीन खुपणारी खुपणारी अशी नावं आढळली आणि माझ्या मनात अक्षमाशीलता होती यावर माझा विश्वासच बसेना पण आता मला देवाच्या सहाय्याने ती अक्षमाशीलता निकालात काढायची होती कोणत्याही परिस्थितीत कारण अशा परिस्थितीत राहणं म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या जीवाला त्रास करून घेणंय म्हणजे पुष्कळ आहे व्यक्तिमत्वाशी संबंधित असतं म्हणजे बघा तुम्हाला एखाद्याचं मुळीच आवडत नाही पण नाईलाजा असतो तुम्ही त्या व्यक्तीसोबत राहता आणि त्याला वारंवार आणि वारंवार माफही करावं लागतं पण ती व्यक्ती ती व्यक्ती नक्कीच ना डेव नाही ती व्यक्ती ती व्यक्ती माझ्या मुलांपैकीही कोणी नाही मी फक्त माझ्यावर ओढवलेल्या परिस्थितीविषयी सांगितलं आणि मला तुम्हाला हे सांगायचंय की तुमच्या जीवनात कदाचित असे लोक असतील ज्यांना तुम्हाला माफ करावं लागेल अगदी वारंवार 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 आणि पेत्र म्हणाला किती वेळा त्याच गोष्टीसाठी मी माझ्या भावाला क्षमा करायला हवी ठाऊक नाही पेत्राने हा प्रश्न का विचारला तो म्हणाला सात वेळा त्यांनी सात वेळा माफ केलं असेल आणि त्यापुढे जायला तो तयार नसेल येशूने म्हटलं नाही साताच्या सत्तर वेळा आणि बायबलमध्ये सात हा आकडा देवाच्या परिपूर्णतेचा आकडा येशूला म्हणायचं होतं कितीही वेळा क्षमा करावी लागली तरी ती कर तुम्ही आपल्या मनात लक्ष देऊ नयका तुम्ही आपल्या मनामध्ये कडवटपणा किंवा तिरस्कार किंवा अक्षमाशीलता ठेवणं योग्य नाही कारण ते तुमच्या आत्मिकतेला मारक ठरू शकतं अगदी अविश्वसनीयरित्या मत अध्याय पाच वचनआठ असं म्हणत जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील नीतीसोत्र चार तेवीस सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या हृदयाचं रक्षण कर कारण त्या जीवनाचा उगम आहे त्यामुळे हे महत्वाचं आहे की आपण आपलं हृदय शुद्ध ठेवावं आणि जे मनाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील याचा अर्थ काय याचा अर्थ आहे तुम्हाला स्पष्टपणे देवाचा आवाज ऐकता येईल देवाच्या उपस्थितीविषयी तुम्ही संवेदनशील राहाल तुम्हाला देवाची संगती जवळून अनुभवता येईल पण जर आपलं मन शुद्ध नसेल तर आपण देवाबरोबरच्या त्या संगतीला मुकू फक्त या कारणाने की आपण आपल्या हृदयात अप्रिय गोष्टींना हारा दिला बघा तुमच्या हृदयात अक्षमाशीलता नावाचा राक्षस राहतोय का तुमच्या मनात कडवटपणा या नावाचा राक्षस आहे का आपण शिकलोय की आपण या राक्षसांपासून पळून जाणार नाही तर आता आपण त्यांच्यावर धावून जाऊ आणि म्हणून मी आज सांगणार आहे की तुम्ही हे कितीही वेळ ऐकलं असलं तरी मी तुम्हाला खात्री दे सांगू शकते या सभागृहात आत्ता मनामध्ये कडवटपणा असलेल्यांची संख्या तो नसलेल्यांपेक्षाही जास्त आहे आणि मी हे नकारात्मक न्याय करण्याच्या उद्देशाने म्हणत नाही या बाबतीत माझं निरीक्षण जुनं आहे त्यामुळे मला सरासरी ठाऊक आहे आणि मला ठाऊक आहे या विषयावर संदेश दिल्यानंतर जेव्हा मी शेवटी विचारेन की ज्यांना या बाबतीत प्रार्थनेची गरज आहे ते उभे राहतील तेव्हा फार कमी लोक बसलेले दिसतील आणि बघा मंडळांनो तुम्ही याविषयी काहीतरी करायलाच हवं याविषयी काहीतरी करायलाच हवं बायबल असं म्हणत नाही की देव तुमच्या हृदयाचं रक्षण करण्यासाठी त्याच्या दूताला पाठवेल ते म्हणत सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा तुझ्या हृदयाचं रक्षण कर कारण त्या जीवनाचा उगम आहे तर ही कटुता आपल्या हृदयात शिरते तेव्हा आपण तिला ओळखायला हवं आणि देवाने आपल्याला जी पावलं उचलायला सांगितली ती आपण उचलायला हवीत शत्रूंसाठी प्रार्थना करून त्यांना क्षमा करायला हवं सोडून द्यायला हवं आणि ते सोडून देणं जाऊ देणं क्षमा करणं याचा अर्थ काय अर्थ सरळ आहे याला आत्मिकतेचा रंग देऊ नका याचा अर्थ आहे की त्याविषयी विचार करणं आणि त्याविषयी बोलणं थांबवा इतकंच आपल्या मनातून ते काढून टाका आणि आपल्या मुखातून ते घालवा ते तुमच्याशी कसे वागले ते इतरांना सांगायची गरज नाही तुम्हाला ते वारंवार वारंवार उघडायची गरज नाही जितक्या लवकर तुम्ही ते सोडाल आणि ते जाऊ द्याल तितकेच तुम्ही सुखी व्हाल पण जर तुम्ही त्याला तुमच्यात मुळावू दिलं तर ते काढणं तुम्हाला कठीण जाईल मी तुमच्याशी कुठलाही खेळ खेळत नाहीये आज मला तुम्हाला हे सांगायचंय की जर तुमच्या मनात एखाद्याविषयी फार काळापासून कडवटपणा असेल आणि तुम्ही अनेक वर्षांपासून हाच विचार करत असाल त्या व्यक्तीने तुमचं किती वाईट केलंय तुमच्या मुठीही वळत असतील चरफडण्यापेक्षा तुम्ही त्यावर विजय मिळवा नाही तर त्यामुळे तुम्ही देवापासून दुरावले जाल आणि तुम्ही स्वर्गात जाणार नाही असं नाही पण तुम्ही देवाची समक्षता अनुभवणार नाही आणि देवाच्या समक्षतेशिवाय आपल्या जीवनात आणखी कशाचीही गरज नाही त्याच्या समक्षतेत आनंदाची पूर्णता आहे त्याच्या समक्षतेत चला आपण याचा नीट उच्चार करूया समक्षता सप्रेम भेट नव्हे तर त्याच्या समक्षतेत आनंदाची पूर्णता आहे त्याच्या उजव्या हाताला कधीही न संपणारा असा आनंद आहे मला जात ते स्तोत्र आवडतं ज्यात म्हटले मी जेव्हा जागा होईन तेव्हा तुझे मनोरम रूप पाहून तृप्त होईन आणि तुझ्या सहभागीतेत रमून जाईन हे अद्भुत असतं जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये इतके वाढता की जागे जागे झाल्यावर सर्वप्रथम तुमच्या मनात विचार येतो की देव किती चांगला आणि अद्भुत आहे आणि तुमची त्याच्यावर किती प्रीती आहे पण ज्यांची देवावर प्रीती प्रीती नसते ते उठता क्षणी त्या व्यक्तीबद्दल विचार करतात ज्याने त्यांना दुखावलेलं असतं खरंच चला आता किती जणांना ठाऊ की मी कशाविषयी बोलते तुमच्या मनात ही घाण असावी असं सैतानाला वाटतं मग ते सहा बारा ते पंधरा परिचित शास्त्रभाग आहे पण मला वाटतं आपण तो पुन्हा एकदा पाहावा आणि जसे आम्ही आमच्या ऋणांस ऋण रुन सोडले आहे तशीच तू आमची ऋणे आम्हा सोड म्हणजे जशी आम्ही क्षमा करतो तशी तू आमची क्षमा कर आता बघा याकडे लक्ष द्या कारण आपल्याला खरोखर वाटणार नाही की देवाने आपल्याला तशी क्षमा करावी जशी आपण इतरांच्या चुकांची वरवर क्षमा करत असतो आणि मग बघा किती वर्षांपासून आपण प्रभूची प्रार्थना म्हणतो आणि ती म्हणताना आपण स्वतःला किती पवित्र समजतो तुम्ही काय म्हणता ते नीट काय का प्रभू जशी मी इतरांची क्षमा करतो त्याप्रमाणे तू माझी क्षमा कर पुष्कळ आपण अगदी यांत्रिकपणे मी तुझी क्षमा केली असं म्हणतो पण हे पूर्ण क्षमा करण्यापेक्षा फार वेगळं असतं जर कोणी तुमचं शोषण करत असेल तर पूर्ण क्षमाशीलतेचा अर्थ नेहमीच नात्याची पुनर्स्थापना असा होत नाही पण हे महत्वाचं आहे की तुम्ही त्यांच्याशी कसे बोलता त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं त्यांच्यासाठी काय प्रार्थना करता त्यांची उन्नती पाहून तुम्ही काय प्रतिक्रिया देता चला आता आपण खोलात शिरणार आहोत खूप खोलात चला स्वतःला तपासून बघूया मला तुम्हाला या बाबतीत मदत करायची आहे मी स्वतः हे युद्ध लढले आणि मी सांगते यावर जय मिळवल्याशिवाय तुम्हाला दर्जेदार जीवन जगता येणार नाही आणि यात तुम्ही तरबेज व्हायला हवं कारण हे काही जीवनात फक्त एकदाच येणारं युद्ध नाहीये हे तुमच्या जीवनात अगदी वारंवार वारंवार घडणार आहे वार आणि पुष्कळदा चर्चला गेल्यामुळे तुम्ही दुखावले जाणार नाही असं समजू नका तुम्ही दुखावले जाल मत्तय अध्याय सहा वचन बारा जशी आम्ही इतरांची क्षमा करतो तशी आमची कर आता पुढचं वचन बघूया आणि आम्हाच परीक्षेत आणू नकोस तर त्या वाईटापासून सोडवू कारण राज्य सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे आमेन जर तुम्ही लोकांच्या अपराधांची क्षमा केली म्हणजेच ज्यांनी जाणीवपूर्वक केलेल्या पापांची क्षमा करून सर्व कटुता सोडून दिली तर तुमचा स्वर्गीय पिताही तुमची क्षमा करील पण जर तुम्ही इतरांची क्षमा केली नाही चला जरा यावर आज विश्वास ठेवूया नुसतं वाचायचं म्हणून वाचू नका कित्येक जण जशी करायची म्हणून प्रभूची प्रार्थना करतात तशी प्रार्थना करू नका कारण ती पोकळ असते जर तुम्ही माणसांच्या अपराधांची क्षमा करत नाही त्यांनी जाणून बुजून केलेली पाप तुम्ही सोडून देत नाही आणि सुडभावना व्यक्त करता तर तुमचा बाप तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही करणार नाही भावनेसारखं अस आणि बघा मी सांगू शकते मी हे फार काळापासून करते जेव्हा मी तुम्हाला असं काही सांगते तेव्हा ते असत की अरे बापरे माझी समस्या खरंच खूप मोठी आहे आपण आपल्या आज्ञापालनाच्या क्षमतेपेक्षा जास्त शिकतो क्षमा करायला शिकण्याआधी तुम्ही क्षमाशीलतेवर आणखी किती संदेश ऐकणार आहात चोवीस दहा मत्तई अध्याय चोवीस वचन दहा मत्तई चोवीस हा बायबल मधला एक असा अध्याय आहे जो खर तर शेवटच्या काळातल्या चिन्हांविषयी सांगतो युद्ध आणि युद्धाच्या अफवा भूकंप दुष्काळ आणि आणखी बरंच काही वचन दहा त्यावेळी खूप जण अडखळतील ही, ही शेवटच्या काळाची चिन्ह आहेत त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील एकमेकास धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील ते एकमेकांचा द्वेष करतील एकमेकास धरून देतील आता आपण पुन्हा जाऊ या पहिल्या भागाकडे मला मनापासून असं वाटतं की तुम्हाला हे वचन समजावं जे म्हणतं की जर तुम्ही अडखळलात तर त्यामुळे तुमच्या देवाबरोबरच्या नात्यावर दुष्परिणाम होईल ते अडखळणाचा धोंडा आहे आणि तो एक सापळा आहे ती अडचण आहे अडखळण हा शब्द आलाय स्कॅन्डलन या ग्रीक शब्दावरून जो खर तर एक भाग आहे एका जनावरांच्या सापळ्याचा ज्याला काहीतरी टांगून सावजाला आकर्षित आकर्षित केलं जात आणि सैतान असाच एक मोठा सापळा आपल्यासाठी रचून ठेवतो आणि आपल्यासाठी तो जे आमिष तिथे लावतो ते आहे अडखळण कधी कधी आपल्याला फार मोठं अडखळण होत कधी कधी ते खूपच लहान असत काहीही असो तुम्ही ते निकालात का शेवटच्या काळी बरेच जण अडखळतील तिला आता बघूया वचन बारा आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल आणि हेच कारण आहे की मागील दीड वर्ष मी जे शिकवते ते आहे प्रीतीने चालणं प्रीतीने चालणं प्रीतीने चालणं प्रीतीने चालणं प्रीतीने चालणं प्रीतीने चालणं कारण आपण संकटाच्या काळात आहोत एकमेकांवर रागावून चालणार नाही तुम्हाला हे कळतंय का एकमेकावर वैतागून चालणार नाही कारण जगातल्या एखाद्या व्यक्तीवर चिडणं हे वाईट असतं आणि मग ख्रिस्तातल्या भावावर किंवा बहिणीवर चिडणं म्हणजे पुष्कळदा आपल्याला वाट वाटतं मला न दुखावण्या इतकी बुद्धी त्यांना हवी होती हो ते खरं आहे पण एक सांगू का लोक लोक असतात आणि माझ्या मते दुसरी बाजू अशी तुम्ही कितीदा कुणाला तरी दुखावलंय ज्याची तुम्हाला जाणीवही नाही आणि ते दुखावलेलं मान घेऊन निघून गेलेत आणि तुम्ही मात्र ला 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 हे शेवटच्या काळाचं युद्ध आहे जे कधी नव्हे आणि शेवटच्या काही पुष्कळ जण अडखळतील एकमेकास धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल सैतानाला आपल्या हृदयामध्ये थंडावलेल्या प्रीतीचा गड बांधायचा आहे आपण एकमेकांमध्ये गुंतून एकमेकांची काळजी काळजी घ्यावी असं त्याला वाटत नाही पण असं असं होऊ देऊ नका आणि शेवटचं पण महत्वाचं मार्क अकरा तेवीस हे हे वचन तुम्हाला ठाऊक असलं तरी त्याचा खरा अर्थ था तुम्हाला ठाऊक नसेल कारण ठाऊक असता तर आपण रागावलो नसतो आणि वचनाप्रमाणे आपण रागात असताना सूर्य मावळू दिला नसता आपण मार्क अध्याय अकरा वचन तेवीस मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तुपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंकानं चालणं आवडत म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा मनात विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला वाव हा लोया विश्वास कार्य करतोच बऱ्याच बऱ्याच <laughs> लोकांना तेवीस आणि चोवीस वचन आवडतं पण ते ते पंचवीसाव्या सव्वीसाव्या वचनाकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास तुम्ही उभे राहता तेव्हा कुणाविरुद्ध तुमच्या मनात काही असेल तर त्याची क्षमा करा म्हणजे ते जाऊ द्या अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यांनी तुम्हाला तुमच्या अपराधांची म्हणजे तुमच्या पापांची आणि चुकांची क्षमा करावी तुमच्या पापांची आणि चुकांची क्षमा करावी परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही इथे सारांश असा आहे जर तुम्ही मनात अक्षमाशीलता बाळगली तर देव तुम्हाला क्षमा करणार नाही <laughs> आता फक्त तिथे बसून याविषयी जरा थोडा वेळी विचार करा विश्वास व्यर्थ ठरेल बायबल इथं म्हणताय की देवाने तुमच्यासाठी काहीतरी करावं म्हणून तुम्ही तुम्ही केलेल्या प्रार्थना व्यर्थ ठरतील जर तुम्ही मनामध्ये राग बाळगलात तर कारण सगळ्यात आधी जे व्हायला हवं ते हे की तुम्ही तुमच्यामध्ये आणि देवामध्ये सगळं काही नीट करून मगच आपल्या मागण्या त्याला कळवा म्हणजे तुम्ही स्वतःविषयी असं म्हणणार नाही की बघा माझा माझ्या मनावर ताबाच नाहीये तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं नाही तुम्ही कसं वागणं निवडता ते महत्वाचं आहे जेव्हा एखादी व्यक्ती तुमचं मन दुखावते तेव्हा तुम्हाला त्याच्याशी हात मिळवणी करून त्याला मिठी माराविषयी वाटणार नाही आणि मी हे समजू शकते देवही ते समजू शकतो पण मी तुम्हाला एक सांगते आपल्यात फक्त भावनाच नाही आहेत आणि आपण योग्य ते करायला शिकलो नाही आपली चूक कळत असूनही तर मग आपण परीक्षेत नापास हो नापास चला म्हणूया आणि आपला उत्साह वाढवूया आणखी एक गोष्ट आपण थोडक्यात पाहणार आहोत ती आहे स्तोत्र एकशे तेहतीस यात म्हटलंय ऐक्यामध्ये आशीर्वाद आणि अभिषेक आहे अभिषेक किती मंडळांना अभिषेक नाहीये कारण तिथे सगळेजण एकमेकांच्या विरुद्ध आहेत आराधना पुढारी पालकाच्या विरुद्ध आहे पालक वडिलांच्या विरुद्ध आहे वडील पालका विरुद्ध आहेत समुदाय पालका विरुद्ध आहे आणि मग एके दिवशी एखाद्या डॉक्टरांकडून वाईट रिपोर्ट मिळतो आणि मग ते पालकाकडे चमत्कारासाठी येतात आता माझ्यासोबत तुम्हीही प्रार्थना करा ज्याच्यावर तुम्ही संतप्त झालेले आहात त्याच्यासोबत तुम्ही प्रार्थना करू शकत नाही कारण त्यांच्या पाठीमागे तुम्ही त्यांच्याविषयी बोलता किंवा त्यांचे दोष काढून टीका करता आणि काय करू मी काही करू शकत नाही पण तुम्ही आपल्या कृतीबाबत काहीतरी करू शकता जेव्हा कोणी तुम्हाला तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकता कित्येकदा मी या गोष्टी अशा रीतीने घेते मी म्हणते प्रभू त्यांनी खरंच काही वाईट केले का ते मला माहित नाही आज माझीच मनस्थिती नव्हती मला माहीत नाही म्हणजे असं काहीतरी चुकीचं घडतं पण कित्येकदा एखादा दिवस असा येतो की सगळं काही तुमच्या मनाविरुद्ध घडत जातं मला हे आधीच ठाऊक आहे उद्या मला अधिक दक्ष राहावर लागणार आहे कारण या सभा आटपून जेव्हा मी घरी जाईन तेव्हा जे माझ्याजवळ ते कुठेतरी ठेवलेलं असेल आणि मी हळवी झालेली असेन तेव्हा काही परिस्थितीपासून स्वतःला दूर ठेवणं मला शिकावंच लागणार आहे आणि बऱ्याचदा लोकांच्या घोळक्यात राहणं माझ्यासाठी चांगलं असणार चांगलं असणार नाही कारण जितकं तुम्ही लोकांमध्ये असता तितकं कुणीतरी काहीतरी बोलून तुम्हाला दुखावण्याची शक्यता जास्त असते हेही आपण शिकायला तर जेव्हा क्षमाशीलतेची कमतरता असते तेव्हा तुमच्या जीवनात कटुतेचं बीज अंकुरित होत असतं आणि मग त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनातल्या देवाच्या समक्षतेवर दिसून येतो आपण आपल्या हृदयातली अक्षमाशीलता ओळखायला शिकायला हवी आणि हे महत्त्वाचं आहे आपण इतरांना क्षमा करायला हवी आणि देवापासून क्षमा मिळवायला सुद्धा हवी तुम्ही आपल्या जीवनात पापक्षमेची चाचणी उत्तीर्ण व्हावी म्हणून देवासोबत काम करायला शिका जेव्हा तुम्ही एखाद्याला क्षमा करायला हवी अशा परिस्थितीत असता तेव्हा तुम्ही त्याला क्षमा करून लगेच मोकळेवा स्वतःवर दया करून त्यांची क्षमा करा आम्ही तुमची प्रशंसा करतो जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत एकत्रपणे आम्ही अन्न पुरवितो गरीबांना पुरवतो आणि राष्ट्रांना सादर करतो कृपया आमचे संपर्क साधा किंवा भेट द्या एम एम इंडिया डॉट ओआर जी वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा जॉईनच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्मार मिनिसीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे